आणि प्रचाराची मुदत कालपर्यंत होती, काल रात्रीपर्यंत. आता नाही, आज मतदान आहे, आज प्रचार केला तर ते कायद्याने गुन्हा असतो. कायदे तर मला सांगू नकोस तू. घरातलं मतदान वेगळं आणि देशाचं मतदान वेगळं. पुरे आता उगाच त्याच्यावरून वाद नको, नाही तर ते मीडियावाले आपल्या घरात येतील इथे. नाही नाही नाही, मीडिया नाही, आम्ही आलो. तू काय करतो इथे? बघ, हे घरातल्या मतदानाला बाहेरचे लोक कशाला? मी त्याला बोलवलंय अंपायर म्हणून. अंपायर म्हणून काय? क्रिकेटची मॅच खेळणार होतो आपण. ओ, इलेक्शन ऑफिसर म्हणून तो सगळं सांभाळेल. तुझं काय काम इथे? तू काय करतेस? क्लास नाही तुला? ती सुद्धा मतदान करणार आहे. ती जरी या घरात राहत नसली ना तरी ती सुद्धा या घराचा एक भाग आहे म्हणून. काय संबंध हिचा? काय संबंध आहे? अच्छा, आता माझ्या लक्षात आलंय. म्हणजे ही अशी बाहेरची माणसं घरातल्या मतदानाला बोलवून माझ्या वाटणीची मतं खायचा डाव आहे यांचा. हो वडील, हो, असं काही होणार नाहीये. असंच होणार आहे, असंच होणार आहे. काय, ही प्रियांका जरी माझ्या मित्राची मुलगी असली ना तरी तुझी मैत्रीण आहे, खास मैत्रीण. शेपूट आहे तुझ, सतत तुझ्या मागे 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 फिरत असते, त्यामुळे हिचं मत ही तुलाच देणार, मला माहितीये. एक मिनिट वडील, एक मिनिट. कोणी तुम्हाला वोट द्यायचं कोणी नाही द्यायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. आणि तुमच्या विरुद्ध कोणी वोट करत असेल तर तुम्ही त्याला विटीस नाही धरू शकत. त्यांच्याबद्दल एवढा अपमानास्पद नाही बोलू शकत तुम्ही, तुम्हाला हक्क नाही येतो. बरोबर आहे. काय बरोबर आहे? बरोबर आहे. गप्पच मध्ये मध्ये बोलते. आणि काय रे, कोणाला विटीस धरलंय मी? जे सत्य आहे ना तेच बोलतोय मी. माझ्या लक्षात आलेलं आहे. अरे, आजच्या या मतदानाच्या पवित्र दिवशी हा दिवटा या अशा पद्धतीने भ्रष्टाचार करतो या प्रक्रियेमध्ये. हो शिष्टाचारी, काय मी भ्रष्टाचार करतोय? प्रचार करताना कोणाकोणाला काय काय आमिष दाखवलं ना मला माहिती आहे. तो कोणता होता आचार? आचार आणि प्रचारसंहिता तुम्ही पाळत नाही आहात. आचारसंहितेचं ना मला नको शिकवू. मी तुम्हाला शिकवत नाहीये, पण तुमच्या मुद्द्यावर पॉइंट टू. हॅलो हॅलो, हे बघा, हॅलो हॅलो, ऐका, हे बघा, घरगुती मतदान आहे, सरकारी सुट्टी मिळालेली नाहीये. ही प्रोसेस झाली की मला ऑफिसला जायचंय, तेव्हा आपण थेट मतदानाची प्रोसेस सुरू करूया. काय काकू? हो हो, लगेच. चल, हा तुम्ही बाउल घेऊन या. लगेच. वडील इकडे काय? तिकडे तिकडे अपक्ष, तिकडे तिकडे उमेदवार, अपक्ष तिकडे. सगळी तयारी झालेली आहे, मतदान कक्ष रेडी आहे आणि या मतपत्रिका. तर ज्यांना असं वाटतंय की घर सोडायचं आहे त्यांनी लिहावं घर सोडायचं आहे. ज्यांना असं वाटतं की घर सोडायचं नाही त्यांनी तसं लिहावं घर सोडायचं नाही. मग या मतपत्रिका अशा फोल्ड करून या बाउल मध्ये टाकायच्या आहेत. तर काकू, तुमच्यापासून सुरुवात करू. लेडीज फर्स्ट. जाऊ का? वडील तुम्ही पण करा. नाही, तुम्ही उमेदवार असलात तरी तुम्हाला मतदानाचा हक्क आहे. माहिती आहे मला. जे मनात आहे तेच लिहा. हा, हा.
मतदान पार पडलेलं आहे, आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू करू. तर ही पहिली चिठ्ठी, या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे घर सोडायचं आहे. दुसरी चिठ्ठी बघूया, या चिठ्ठीत काय. अरे बापरे, यात लिहिलंय घर सोडायचं आहे. वा वा वा, दोन मत मिळालेली आहेत जयदत्त काय यांना. आता ही तिसरी चिठ्ठी, घर सोडायचं आहे. जयदत्त काळे यांच्या पारड्यात 3 लाख मत पडलेली आहेत. अग भाई, 3 लाख? नाही, एवढ्या लोकांनी कधी मतदान केलं? नाही काकू, 1 मत 1 लाख मोलाचं, म्हणजे 3-1. हा, हे बरोबर आहे. आणि श्रीनाथ काळे यांच्या पारड्यात अजून एकही मत पडलेलं नाही. पण काळजी करू नका, अजून 3 चिठ्ठ्या बाकी आहे. आता ही चौथी चिठ्ठी, याच्यात काय लिहिलंय. यात लिहिलं आहे हो काका, अहो बघा तरी, घर सोडायचं नाही. हे बघा, मलाच काय दाखवतोय, मीच लिहिलेली चिठ्ठी आहे ती. अहो वडील, तुम्ही आचारसंहिताचा अपमान करताय. गुप्त मतदान आहे, गुप्तता पाळा जरा. ती डोंबलाची गुप्तता? इनमिन 6 लोक मतदान करणार आहेत, त्यातली 90% लोक घरातलीच आहेत, ती 10% बाहेरची आहेत. आता उरल्या 2 चिठ्ठ्या, मला माहिती त्याच्यात काय लिहिलेलं असणार. हे घर सोडायचंय, हे चाललंय खेळ. अहो काका, अजून 2 चिठ्ठ्या बाकी आहे, धीर धरा. आता पुढची चिठ्ठी, यात लिहिलंय याच्यात घर सोडायचं नाही. काका, कधी कधी ना स्वतःच चेपूट स्वतःवर उलट पडू शकत. आता ही शेवटची चिठ्ठी, काय असेल या चिठ्ठी. तर सोडायचं नाही. या चिठ्ठीत आहे घराचं भवितव्य, काय असेल या चिठ्ठीत. ही चिठ्ठी नको वाचू, यांच्यापैकीच कोणीतरी लिहिलेली असणार ना, मला माहिती त्याच्यात काय लिहिलेलं असत. आजपर्यंत माझी माणसं असं करत होतो, माझ्या माणसांनीच दगा दिलाय. शेवटी कोण उपयोगी पडलं? परकी माणसं उपयोगी पडली. तुझं माझ्याबद्दलचं हे मत, ही आस्था कायम माझ्या लक्षात राहील. बघितलंस ना रे, माझ्याच कुटुंबियांनी माझ्या पाठीत खंजीर कसा खुपसला. ते काय चिठीबिठी उडू नकोस रे, काही आवश्यकता नाहीये त्याची. रिझल्ट मला माहितीये काय येणार आहे. आणि कशाला, मी जाहीर करतो ना, विरोधी पक्ष जिंकलेला आहे हे मी स्वतःहून जाहीर करतो. आलं त्यांना कोणाला क्वार्टर्स मध्ये राहायला जायचं ना, त्यांनी जा, खुशाल जा, माझी पर्वा अजिबात करू नका. मी राहीत एकटा इथे.
थांबा वडील, तुम्ही मतदानाचा अपमान करताय. रिझल्ट डिक्लेअर झाल्याशिवाय उमेदवार असं मध्ये सोडून नाही जाऊ शकत. करेक्ट बाबा, भारतीय राज्य घटना कलमानुसार. बस, कलमांचा मला काय सांगतोस तू? जास्त बोलला तर इथेच कलम करीन तुला. एवढे कष्ट केले, तुला वकील बनवला, पैसा उधळला तुझ्या वकिलीसाठी, पण काय केलंस? सासऱ्याच्या बाहेरच्या काउंटरवर बसून नोटाच मोजतोयस ना तू, आणि आता वकिलीची हौस भागवण्यासाठी या दिवट्याची वकिली करतोयस. बापाला कोर्टात खेचणारच याच्या संगणमताने, हेच बघायचं राहिलं होतं. काय बोलताय बाबा? नाहीतर काय, सासऱ्याच्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसून नोटा मोजतो, किती बोलता त्याला. तो पण कष्ट करतो ना, त्याची सारखी वकिली काढत असता तुम्ही. This is not fair and basically it is not classy. मी जे काही बोलतो ते बरोबर नाही. मग काय बरोबर चाललंय या घरामध्ये? What is fair in this house? आणि लक्षात ठेवा सगळ्यांनी, माझी तत्व इतकी लेचीपेची नाही की कुणी सोम्या गोम्या येऊन त्याला अशी सहज लोळवायला. त्यांना तर खेळ मांडलाय, नुसता खेळ. ओ वडील वडील वडील, शांत व्हा, जा शांत व्हा. बीपी वाढलं तर हे बघा, तुम्हाला असं वाटतं ना की मी जिंकणार आहे? असं वाटत असेल तर थांबा माझं अभिनंदन करण्यासाठी. अहो, ते तुमचं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य मला नको शिकवू तू. जन्मात आल्यापासून जेवढी कर्तव्य पार पाडलेस ना, त्याच्यापेक्षा दसपट कर्तव्य मी पार पाडलेली आहेत. एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून, सासरा म्हणून, या देशाचा सुदाण आणि जबाबदार नागरिक म्हणून सगळे कर्तव्य पार पाडलेले मी. हो ना, आता आणखीन एक कर्तव्य सुद्धा पार पाडा. आता शेवटची चिठ्ठी उघडल्यावर जयू जिंकल्याचं कळेल, मग त्याचं अभिनंदन करा, त्याच्याबरोबर आमचं सुद्धा अभिनंदन करा. काय, मग आपण नवीन घरामध्ये जाऊया सगळे जण, मग तिथे सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर यायचं कर्तव्य पार पाडा. मग तुम्हाला कुठे जायचंय तिथे जा. अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही गेलात ना तरी माझं काही एक म्हणणं नाहीये. हा, हवं तर हिमालयात जाऊन जपाला बसलात ना तरी सुद्धा मी काही एक म्हणणार नाही. हा सुग्रीव, तू उघड रे चिठ्ठी. ठीक आहे, या चिठ्ठीनुसार. हा, या चिठ्ठीनुसार. सांग ना पटकन, इथे माझे काळजाचे ठोके चुकतायत. सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली ना. तर या चिठ्ठीत असं लिहिलंय की सांगतोस पटकन का देऊ एक मुस्कटात? अहो, घर सोडायचं नाही. घर सोडायचं नाही असं कोणी लिहिलं? सहावा बोट कोणी दिला तुम्हाला? आता काय देव मतदान करून गेला? सागर, तू दिलंस ना मत? मी कशाला देईन बाबांना मत? तुझा काही एक भरोसा नाहीये. लहानपणी आठवत आहे ना, हा, वर्गामध्ये मॉनिटर निवडायचा होता, तुझाच मित्र उभा होता, त्याचं चिन्ह विसरलास, तुझ्यामुळे एका मताने हरला तो बिचारा. बिचारा काय, आणि कुठली गोष्ट कुठे जोडताय? हा, असं काही करणार नाही. आता मॅच्युअर झालाय तो, तेव्हा मॅच्युअर नव्हता ना, आणि त्याला या घरात राहायचं नाहीये. बाबांना नसेल दिलं त्याने मत. त्याने नाही दिलं तर मग तू दिलंस का? नाही नाही, मी नाही दिलं बाबांना मत. मला नाही राहायचं या मिडल क्लास घरामध्ये. जिथे माझा नवरा जाईल ना तिथेच मी जाणार. वा वा वा, बघा बघा, किती समजूतदार आहे मुलगी. बघितलं कसा नवऱ्याला पाठिंबा देते ती. निदान ती नवऱ्याच्या पाठीशी तरी उभी आहे. तुम्ही ना पाठी आहे ना पुढे. नवऱ्याला हिमालयात पाठवायला निघालात तुम्ही? अहो, तुम्ही ना उगाच. एक मिनिट, एकमेकांवर बोट रोकू नका. हा निकाल लागलाय तो आपल्या समोर आहे, आपण आता त्यावर विचार करू. नाही, कुणी काही विचार करायची गरज नाहीये.
हे मतदान बोगस आहे, मॅनेज आहे, काहीतरी गडबड आहे निकाल प्रक्रियेमध्ये. मी या मतदानावर बहिष्कार घालतो. बहिष्कार हो, बहिष्कार काय घालतो, बहिष्कार काय घालतो, निकाल तुमच्या बाजूने लागलाय. हा निकाल लागला नाहीये, टाय झालाय ना. काय मला माहिती, सुपर ओव्हर खेळावी लागेल. तू घाबरे आता, एकच काय टॉस टॉस करावं लागणार. ए बाप रे टॉस. चला चला कॉइन शोधा. अरे काय हे काय कॉइन काय शोधताय? मग अशी अंपायर काय आता टॉस साठी कॉइन काय शोधताय? काय क्रिकेटची मॅच चाललंय का? जगातल्या सगळ्या सुट्या नाण्यांचा आणि माझा 36 आकडा आहे. ओ वडील 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 वडील, एक मिनिट, असं काय तुम्ही नोटांचं ठीक आहे हो, पण कॉइन वर राग आहे तुमचा? तुला काय म्हणायचं काय? मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही घाबरताय. मी कशाला घाबरू आणि कोणाला घाबरू? एक लक्षात ठेव, ज्याची बाजू सत्याची असते ना तो कधीच कोणाला घाबरत नाही. हो तरी पण तुम्ही टॉस करण्यासाठी घाबरताय, तुमच्या चेहऱ्यावर दिसते. तुझा बाप घाबरत असेल. तेच तर म्हणतोय मी. ठीक आहे रे, तू कर ना टॉस, कर बघूया काय निकाल लागतो ते. द्या कॉइन द्या. का तुमच्याकडे नाही? आमच्याकडचा कॉइन वापरला तर तुम्हीच म्हणाल बापाचा पैसा आहे म्हणून मी हरलो म्हणून बापाचा. हो हो, आणि ना तुमच्याकडचं नाणं घ्या, नाही तर उगाच नाण्यावरून वाद घालत बसा. शारदा बघा बघा, चिल्लर नाहीये. नाहीये? अहो आता काही नोटा उडवणार आहात का? कॉइन आहे का बघा ना. आणि खिशात एखादं नाणं ठेवलेलं शुभ असतं, ठेवा हो. हे भाई, पैसे शुभच असतात. हो ना, हो ना. मग माझ्या मुलाने कमावून आणलेले पैसे अशुभ कसे? बोला बोला बोला. तू मला शब्दात पकडू नको, सांगून ठेव. एक मिनिट, माझ्याकडे नाणं आहे हे बघा. हे चालेल. बोला, कुणाचा छापा कुणाचा काटा? मला छापा. मग काय आता उरला काटा? तसे आमच्या नशिबी काटेच आहेत. सुग्या काढ काटा आता. उडव उडव. तू कॉइन ला आता लावायचा, तू चिटिंग करशील. नाही वडील, मी चिटिंग नाही करणार. सोडा, तू असं बोलतोस पण तू चिटिंग करतोस. अहो तोडा वडील, माझा श्वास गुदमरतोय. सोडा त्याला, जीव घ्या त्याचा. बाबा सोडा 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 बाबा, काय चाललंय हे? गेला चिखलात, आता उचला तुम्हीच. तू उचल जा, तुला सवय चिखलात हात घालून पैसे कमवायची. जा उचल. हो ठीक आहे, मला चिखलात हात घालून घालून कंटाळा आलाय, तुम्हीच उचला. जा. नाही जाणार. तुम्ही आधी जे मला बोललात ना ते शब्द मागे घ्या. मी कलेक्टर ऑफिस मध्ये काम करायला जातो, चिखलात हात घालायला नाही. ठीक आहे सुग्रीव, एक काम कर, तू दुसरं कॉइन काढ, आपण पुन्हा टॉस करू, बघूया कोण जिंकतंय. ओ ओ वडील, एक मिनिट एक मिनिट, आत्ताच जर काटा आला असेल तर, निकाल तुमच्या बाजूने असेल तर, दुसऱ्यांदा टॉस केल्यानंतर छापा आला आणि निकाल माझ्या बाजूने लागला तर, आयुष्यभर स्वतःला नशिबाला आणि दिवस रात्र मला दोष देत बसाल. तू माझा प्रतिस्पर्धी आहेस, पण एक स्पिरिट असायला पाहिजे ना आपल्यात. जा जा उचल ते चिखलातले पैसे आणि बघ बापाच्या नशिबात काय आलंय. अस असं प्रेमाने बोलावं.
निकाल लागला वडील. छापा आला. नाही. काटा आलाय. तुम्ही जिंकलात. अभिनंदन. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.